नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला एक महत्वाची बातमी आपण बघूयात। महायुतीमध्ये अजित पवार नको आहेत, अजितदादांना युतीमधून बाहेर काढा, भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांचं हे वक्तव्य आहे। सुदर्शन चौधरी यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गट आता आक्रमक झाला आहे। तर महत्वाची बातमी पुण्यातून, महायुतीमध्ये अजित पवार नको आहेत, भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांचं हे वक्तव्य। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी योगेश बोरसे आपल्याला। योगेश, पुणे जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी वक्तव्य केलेलं आहे की अजित पवारांना महायुतीतनं बाहेर काढा। या संदर्भात वक्तव्य केल्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मी आता पुण्यातल्या या मार्केट कमिटीच्या या कार्यालयाच्या परिसरात आहे, ज्या ठिकाणी सुदर्शन चौधरी हे त्यांच्या कार्यालयात बसलेले आहेत। मात्र अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी बसून आहेत आणि सुदर्शन चौधरींच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन केले जात आहे आणि त्यांना काळं फासू अशा पद्धतीचा इशारा या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। काय तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय, सुदर्शन चौधरीचा निषेध करतायत, काय नेमकी तुमची भूमिका? आदरणीय अजित दादा हे राष्ट्रीय नेते आहेत, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। अशा नेत्याबाबत ते जर स्टेटमेंट देत असतील, त्यांना म्हणत असेल की हकलून द्या, त्यांना आपल्या उरावर घेतलंय अशा प्रकारचं स्टेटमेंट सुदर्शन चौधरी देत असतील तर योग्य राहणार नाही। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ते लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेत होते असं कळल्यानंतर आम्हाला ते कळलं की ते बाजार समितीमध्ये आहेत। ते बाजार समितीत आले कळल्यानंतर कार्यकर्त्यांचे फोन आले आणि त्याच्यानंतर मला कळलं की ते आतमध्ये आहेत। आमचं आपल्या माध्यमातून त्यांना हेच आव्हान आहे, त्यांनी या ठिकाणी जाहीर माफी मागावी आणि जाहीर माफी जर त्यांनी मागितली नाही तर त्यांना त्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल। काय उत्तर तुम्ही म्हणजे काय नेमकं? आम्ही 100% आमच्या नेत्याचा अपमान केला म्हणून काळ्या फासणार। आता सुदर्शन चौधरी नेमके कुठे आहेत? इथेच आहेत असं कळतंय आणि मग तुम्ही कधी जा? मगाशी ते वर होते, ते हॉलमध्ये होते, पण हॉलमधनं ते गेलेले आहेत। पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे, कारण की सातत्याने अशा पद्धतीचे वक्तव्य येत आहेत की अजित दादा महायुतीतनं बाहेर पडावेत अशा महायुतीचं जेव्हा गठबंधन झालं, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं, महायुतीच्या सरकारमध्ये आदरणीय अजितदादांना घेतलं, अजितदादांना घेत असताना वरिष्ठ पातळीवरती जो पण काही निर्णय घेतलेला आहे, जे पण काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवर ठरलेल्या आहेत। कार्यकर्त्यांनी किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांबाबत असं स्टेटमेंट देणे योग्य राहणार नाही अशा पद्धतीने तुमचं म्हणणं आहे। या ठिकाणी दुसरे काही कार्यकर्ते पोलीस सुद्धा आहेत, या ठिकाणी आपण पाहू शकतो शाई फेक शाही सुद्धा आणलेली आहे, पोलिसांनी ती ताब्यात घेतलेली आहे। काय तुम्ही इथं शाही घेऊन आलेला होतात, काय शाही फेक करणार, काळं फासणार? आता आम्ही शाही फेक करायला थांबलो नव्हतो, आम्ही त्या ठिकाणी बाजार समितीच्या संचालकांनी ज्या पद्धतीने आम्हाला त्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीचं करू नका, आम्ही त्यांना माफी मागायला लावू आणि बाजार समितीने आम्हाला रिक्वेस्ट केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी तो आत्या आंदोलन ठिया आंदोलन म्हणून आम्ही त्या ठिकाणी ठेवलं आणि आम्ही सांगितलं त्यांना की तुम्ही चौधरींनी या ठिकाणी येऊन आमची जाहीर माफी मागावी, आमची नाही अजितदादांची जाहीर माफी मागावी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जाहीर माफी मागावी, की इथून पुढे माझ्याकडनं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जाणार नाही। शाही सुद्धा घेऊन आला होता आता? आम्ही आलो होतो ना, त्यांना त्या ठिकाणी शाही फेक करणारच होतो, त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी ते जर आम्हाला समोर आले असते तर आम्ही त्यांच्यावर शाही फेकच करणार होतो, परंतु त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला संचालकांनी ज्यावेळेस सांगितल्यानंतर ना आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जाहीर माफी मागावी, आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने काही करणार। आमची एकच मागणी आहे त्यांनी माफी मागावी। आपण पाहू शकतो कार्यकर्त्यांना आता पोलीस घेऊन जात आहेत, ज्या पद्धतीने हे सगळे अजित पवार गटाचे कार्यकर्ते होते आणि ते आंदोलन या ठिकाणी करत होते। सुदर्शन चौधरी ज्या कार्यालयात आहे त्या कार्यालयाच्या बाहेर हे सगळे कार्यकर्ते आंदोलन करत होते आणि आता आपण पाहू शकतो पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की सुदर्शन चौधरी यांनी अजित पवार माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांच्यावर शाई फेक करू, त्यांना काळं फासू, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांची होती आणि या ठिकाणी लगेचच पोलीस दाखल झालेले आहेत आणि पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीने साधारणतः तासाभरापासून हे आंदोलन या ठिकाणी कार्यकर्त्यांचं सुरू होतं आणि कार्यकर्ते आपल्या भूमिकेवरती आपण ठाम होते, काय काय तुम्ही अजूनही तुमची भूमिका ठाम आहे काय? नाही, आम्हाला आमची एकच भूमिका होती की त्या ठिकाणी त्यांनी जर जाहीर माफी मागितली असती तर त्या पद्धतीने आम्ही अशा पद्धतीचं त्यांना कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी
या ठिकाणी त्यांनी माफी मागावी, भले फेसबुक वर मागावी, कशावर पण मागावी, पण माफी मागावी अशा पद्धतीने म्हणणं आहे. उद्या परत कधी आल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पोलीस जी व्हॅन आहे त्यामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना बसवलं जात आहे, मात्र कार्यकर्ते अजूनही आक्रमक आहेत. आणि या ठिकाणी चौधरींनी या ठिकाणी जाहीर माफी मागावी हेच आमचं दिली ना साहेबांकडे दिली, जप्त झाली त्यांनी या ठिकाणी माझ्याकडनं जप्त करून घेतली, परंतु त्यांनी या ठिकाणी अजितदादांची जाहीर माफी मागावी अशी आमची शक्त मागणी आहे त्याच्यातनं. तर आपण पाहू शकतो या सगळ्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे.